या बातमीचे प्रायोजक आहेत ममता रेडिमेंट सोलापूर. मृत्यूस कारणीभूत असलेले डंपर चालकाच्या विरोधात अखेर जोडभावे पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. यातील फिर्यादीचे भाऊजी आसिफ शेख, बहीण शरीफा शेख व आत्या सलीमा चौधरी असे भाऊजीच्या HF डिलक्स मोटारसायकल क्रमांक MH 13 DZ 6645 यावरून जात असताना आरोपी नामे अंबादास राजाराम धोत्रे यांच्या ताब्यातील डंपर वाहन क्रमांक MH 13 DQ 5058 हे हवेवर विरुद्ध दिशेने वेगात रस्त्याच्या रहदारीचं भान न ठेवता हयगईनं हलगर्जीपणानं हिप्परग्याकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडला अचानक वळण देऊन यातील फिर्यादीच्या भाऊजीच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्यानं यात फिर्यादीचे भाऊजी आसिफ रोडवर पडून जखमी झाले होते. बहीण शरीफा व आत्या सलीमा हे देखील रोडवर पडल्यानं त्यांच्या अंगावरून डंपर गेल्यानं ते जागीच मृत्यूमुखी पडलेत. त्यांच्या मृत्यूस सर्वत्र जबाबदार डंपर चालक अंबादास राजाराम धोत्रे राहणार शांतीनगर झोपडपट्टी भवानीपेठ सोलापूर यांच्या विरोधात जोडबावेपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित घटनेचा अधिक तपास पोलीस ताकभाते हे करीत आहेत. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.